फिरायला जातो. आता पण कुठे जायचं? तिकडे मंत्री लागलेला चालला पावले तो. मंत्री? हो ना. आठ मंत्री म्हणजे काय होते? काय होते म्हणजे? आठ मंत्री माझे मंडळी म्हणायची असते नाही ते काही. चाल मग. अगं मंडळीमध्ये किती जमाव राहतो. अगं मुलीच मुलांच आणि लहान लहान मुलांचं पण. आता जायचं नाही का मंडळी पाहायला? हो चाल मग. तुला आवडतो काय पाहिजे? हो ना. अगदी नक्की. मी पोह घेतो. पोह? आता तुला पोह घ्यायचा आहे ना. आणि मला पण लिपस्टिक घ्यायचं. हो का. चल मग. चाल जाय. चाल. ठीक आहे बाबा.
प्रिय राष्ट्र बांधवांनो, म्हणतात की आता दोनही शाहिरांचे गणागौडणीचे राऊंड संपले आणि आता खऱ्या दुय्यमीची मजा म्हणते. चांगली मजा आहे ना? हलवली ढोलीने फुलवली बाई याले म्हणते का शाहिरी? कोटची तर्जा आणली बिचाऱ्यानं, कोटचं घाणं म्हणलं, त्या गाण्याला चव नाही आणि त्याला चाल नाही, याले गाणं म्हणते का? कोणता पांड्या होय? कोणता पांड्या बोलियो? जाऊ द्या, ज्याला ज्याला ज्याच्या त्याला शोभेन मला गायला पाहिजे टोबे टोबे असं नाही बाबा. हे शाहिरी सामना है, बाजी तुझे भी लगाना होगा और मुझे भी लगाना होगा. या ठिकाणी सर्व मंडळी आलेली आहे. मला काय, मला पाहायला या लोकांनी? तू थोडीशी आपली तर दाखव, थोडीशी काहीतरी जाऊ द्या. तसे माझ्यापेक्षा लहान जरी असलं तरी मी अपशब्द बोलणार नाही. द्रोणाचार्य हो? त्या द्रोणाचार्याने एकलव्याला अंगठा मागितला होता. तस काही तुला मध्ये गुरु नाही बनवला तर मी तुला अंगठा मागणार आहो. आज ज्ञान की मेले में भरता है ज्ञान पाया था वो यह कलव्यता भोला. बगैर गुरु से ज्ञान पाया था वो यह कलव्यता भोला. और वो द्रोणाचार्य भी ऐसा कब की निकला, उसको अंगुष्ट बन डाला. आज हर शाहिरी सामना है, आज हर शाहिरी सामना है, शाम सामना आहे. आज दुय्यमची वेळ आहे, हा शाही सामना आज दुय्यमची वेळ आहे. आणि आज खरोखर इथे ज्ञानाचा खेळ आहे, ज्ञानाचा खेळ आहे. आज इथे खरोखर इथे ज्ञानाचा खेळ आहे. आणि सर्वाला वाटते की कलंगी तुर्याचा मेळ आहे आणि दोन्ही शाही राज तोडीला तोड आहे, तोडीला तोड आहे आणि जोडीला जोड आहे. कमी नाही समजणार बाबा. तशी माझी काल प्रकृती खराब होती, मला रात्री दोन सलाईन लागल्या. हे सांगत नाही पण कार्यक्रम करील जसा व्हायचा तसा. मान्यवर शाहीर साहेबाला एक प्रश्न केला मी माझ्या गणात, एक प्रश्न केला की ज्याप्रमाणे पुनर्जन्म पुनर्जन्म पुनर्जन्म, आणि तुम्ही विचारलं मला कृष्ण भक्त, मी भक्तीने विचारली. आता या शाहिरीची परंपरा आहे, किती जरी खरं उत्तर दिलं तरी माझं उत्तर व्हायचं नाही म्हणते, माझं उत्तर व्हायचं नाही म्हणते, हे परंपरा आहे. पण खरोखर मी तुम्हाला विचारलं की जे कुबजा होती त्या कुबजाला पुनर्जन्म कोणता मिळाला, तिचं नाव कोणतं, तर मान्यवरजी काय सांगतात, हे मीराबाई होती. मीराबाई नव्हती, हे तुमचं उत्तर चूक आहे. आता तुम्ही म्हणता का तुमच्याकडूनच मालूम व्हायला पाहिजे, तर या लोकांना माहीत होऊन जाईल. तर ते भक्तीने म्हणजे कोणती होती, तिचं नाव जनाबाई होत, तिचं नाव जनाबाई होत. ते खूपच्या पुनर्जन्मामध्ये जनाबाई म्हणून जन्माला आली आणि भगवंताची प्रार्थना करायला वचना पुतनामध्ये. ते मीराबाई नाही, ते जनाबाई आहे, हे खरं उत्तर आहे. ऐका काय म्हणतो. आज सभी यार दोस्तों को मेरा यहाँ शुक्रगुजार है, आज सभी यार दोस्तों को मेरा यहाँ शुक्रगुजार है. बस
आपकी खामोशी चाहिए, इतना ही इंतजार है। सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। संक्रांतीचं पर्व गेलं, 26 जानेवारी झाली, सर्वांना हार्दिक शुभेच्छा, माझ्या शाहीर मित्रांनाही शुभेच्छा। सभी यार दोस्तों से आज मेरा यहाँ शुक्रगुजार है, बस आपकी खामोशी चाहिए, इतना ही इंतजार है। अरे वाह, क्या बात, ये भी शाहीर कुछ कमजोर नहीं। नहीं नहीं नहीं, इसको नया कैट होना, इसको लंबी वाली बैट होना खेलने के लिए, इसको लंबी वाली बैट होना खेलने के लिए, फिर टीट भर कैट होना बनते, इसको बहुत बड़ा शॉट होना, खायला सांगतो बाबा मला शॉट, ये भी शाहीर कुछ कमजोर नहीं, ये भी आज हमारे छक्के छुड़ा देगा। कमी नहीं मनत बाबा तुले, मले माहित आहे तू मले आज घाम फोडणार आहे। बापू साहेब, बाप से बेटा कभी भी सवाई होता है, तेरे को इसलिए पैदा किया, तू मेरे से भी बड़ा जात बन गया, मेरा आशीर्वाद भी तेरे साथ है। ये भी जाहिर कुछ कमजोर नहीं, ये आज मेरे छक्के छुड़ा देगा, अगर मिल गया मेरे हाथ में तो इसको भी फुटबॉल जैसे उड़ा दूंगा। अरे शाहीर साहेबांना तर्ज म्हटली, काही अर्थ आहे त्या तर्ज, म्हणते अध्यात्म विज्ञान आणि अध्यात्माची जोड लढाई आहे म्हणते। आता अध्यात्म म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय आणि विज्ञान म्हणजे काय? अरे ज्ञान ध्यान की है ये लढाई, येण्याचा प्रयत्न करतो, समजले? ताली नाही बजती एक हात से है, तू क्या ही लायक है?
काही म्हणत नाही तर मी काही कोणाला काही म्हणेल, पण माझ्या गाण्याचा अर्थ असा आहे की त्या वेळेस तो हनुमंत राय त्या लंकेमध्ये गेला आणि लंकेमध्ये सर्व लंकेचा विध्वंस केला. तेव्हा रावणाने त्याला सभेमध्ये बोलावलं आणि सर्व योद्धा त्याचा पाय हलवायला जात होते, पण त्या हनुमंताचा पय्याही हलू शकत नव्हता. त्या हनुमंताचा पय्या हिलू शकत नव्हता. तेव्हा तो हनुमंत राय त्या रावणाला म्हणे, तू का सांगत म्हणे तुझ्याजवळ एवढे म्हणजे योद्धा असेल तर माझा एक पय्या हलवू शकत नाही. दोन्ही हातानं जरी माझा पाय हलवला तरी हलू शकणार नाही, असा तो हनुमंत राय त्या रावणाला म्हणे. हे माझ्या गाण्याचे अर्थ आहे. ऐक पुढे काय म्हणतो. राजा गेले, महाराज गेले, संत गेले, राम गेले, रावणी गेले, तू इथं असं नमी इथे कोणी राहिलं का? कोणी राहिलं नाही बाबा. म्हणून अभिमान मत कर बंदे, तू ही भला और मैं भला, गुमान का घर कभी खाली है. और जो चलेगा नेकी से उसका प्रभु वाली है. अरे राम चले गए और रंग चले गए, पापियों के पुण्य भी चल गए, बुझ दिल के मानेंगे इस बात में. अरे बुझ दिल के मानेंगे इस बात में. अरे पहिया ही लाएगा, पहिया ही लाएगा, पहिया ही लाएगा क्या मेरा बेचार नहीं करते, किसी के रूठने पर दिल को हम यूं बेचार नहीं करते. और मोहब्बत करने वाले कभी दर्द का इजहार नहीं करते. आके दुश्मन भी अगर हमें प्यार का जाम भर ले, आके दुश्मन भी अगर हमें प्यार का जाम भर ले, अरे हम समंदर है कभी किसी से इनकार नहीं करते, इनकार नहीं करते. शहीद साहबानी विचारलं कि ते जालंधराची पत्नी तुलसी नाही का रंगमाला जालंधराची पत्नी, आता ते शंकराची कोण होय का होय, आणि ते खरोखर कोणाची पत्नी होय, तिच्या नवऱ्याचं नाव सांगून घ्या बरं, पचमणीला जाऊन पहा. तर मान्यवर शाहीर साहेब त्या तुलसीच्या म्हणजे
रुंदमालेच्या नवऱ्याचं नाव शंखचुडा होत. त्याचं नाव शंखचुडा होत. ऐक पुढे काय म्हणतो. म्हणून बाबा शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गो म्हणजे जर शुद्ध बीज पेरलं तर त्याचं फळ सुंदर येईल. म्हणून काय म्हणतो बातो का भूत मानेगा आखिर रात से. कारण एखादी गोष्ट असते एखाद्याने भूत जर झोंबलं ना ते उतरवायचं असलं तर खेटरानच मारा लागते. अशी गोष्ट आहे. आपल्या अंगावर नको घेशील बाबा. म्हणून काय म्हणतो अरे तू क्या हिलाएगा तू क्या हिलाएगा क्या हिलाएगा तू मेरा प्रश्न केला का अशी एक बँक आहे अशी एक बँक आहे कि ते आपोआप खातेदाराच्या खात्यामध्ये आणि 68,400 रुपये जमा करते. दिवसभरामध्ये किती काढायचे आहे काढा आणि किती ठेवायचे आहे तर ठेवा. चांगली गोष्ट आहे. मला वाटते का अच्छे दिन आले. मोदी साहेबांनी जे घोषणा केली होती ते घोषणा आर्यन बापू खरी ठरली. अच्छे दिन आले. 68,000 म्हटलं होतं तर 2-4 लाख जमा झाल्याशिवाय राहत नाही. पण ते 68,000 रुपये कोणाने मिळते ते फक्त आपल्या भारत देशामध्ये असा एकच व्यक्ती आहे. आपल्या भारत देशामध्ये
₹68,000 ती बँक देते, 68,400 रुपये ते बँक त्याला देते. असा एकच व्यक्ती आहे, सर्वांना नाही भेटत, फुले मुले भेटते का विचार या गावातल्या लोकांना. संजय गांधी निराधार योजनेची फक्त 2,000 भेटते, 600 रुपये. आणि आमच्या शाहिरीचा महिना 2,000 भेटते. तर हे कोणती बँक? मुद्रा बँक होय. मुद्रा बँक होय. पण त्या व्यक्तीचं नाव सांगू बरं कोण होय तर ऐक पुढे काय म्हणतो. आणि 21 पक्षी राहिले. तो पारधी कोणता? ते 39 पक्षी कोणते? उडले ते 18 कोणते? आणि राहिले ते 21 कोणते? लावतो जरा टार्क संगन मग ऐक पुढे काय. एक काम करा, राजकारणाचं सांगू नका.